महानविद्याची तयारी कशी करायची ते मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं हो की नाही. आता महानविद्या कसा करायचा तो आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार, मी अनुराधा तांबोळकर. अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण महानविद्या कसं करणार आहोत त्याच्याकरता मी काय मॅनेजमेंट थोडीफार करते ते आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. चला तर मग आपण स्वयंपाकघरात जाऊयात आणि लागली स्वयंपाक करूयात, कारण इतके पदार्थ आहेत वेळ लागणारच हो की नाही. आता स्वयंपाकाला सुरुवात करण्याच्या आधी मी तुम्हाला पक्वांनाबद्दल सांगते बरं का. बासुंदी आहे, श्रीखंड आहे, बेसनाचे लाडू आहेत, रव्याचे लाडू आहेत आणि करंज्या. हे पदार्थ मी आदल्या दिवशी करून ठेवलेत आणि मी म्हटलं ना एक फ्रीजचा आपला कप्पा रिकामा आहे त्याच्यात ते सगळे करून तयार ठेवून देणार, म्हणजे आज आपली गडबड होणार नाही. पुरण शिजवणे, नंतर शेवयाची खीर करणे, साखरभात या गोष्टी मात्र आपण वेळेवर केल्या तरीसुद्धा चालू शकतात. आता आपल्या भाज्या चिरून झाल्या, भांडी काढून झाली, चमचे काढून झाले, हातपुसाला कापड ठेवलं, एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी काढून ठेवलं, सगळी तयारी झाली. आता पहिल्यांदा आपण कुकर लावणार आहोत. आता कुकर लावल्याने काय होईल की भराभरा आपले पदार्थ जे जे कुकरमध्ये उकडायचे आहेत ते आपण उकडून घेऊयात. पहिल्या कुकरमध्ये आपण तुरीची डाळ, भात आणि बटाट्याच्या भाजीकरता बटाटे उकडत लावणार आहोत. हा जो भात आहे हा आपण साधा इंद्रायणी रोजचा वापरणार आहोत. तो भात लावताना जास्त लावणार आहोत, कारण त्याच भातातला थोडासा भात काढून आपण त्याचा साखरभात करणार आहोत. आता दुसऱ्या कुकरमध्ये आपण आळूची भाजी आणि आंबट चुका उकडत लावणार आहोत. आळूची भाजी नेहमी वेगळी उकडत लावावी, म्हणजे मग काय होतं त्याचं पाणी आपल्याला काढून टाकता येतं, म्हणजे खाजरं पाणी असेल तर ते कमी होतं. आणि त्याच्यामध्येच एका लहान वाटीमध्ये आपण भिजवलेलं खोबरं आणि दाणे उकडत टाकणार आहोत, म्हणजे ते आपलं तयार होईल. आता हरभऱ्याची आपल्याला वाटली डाळ करायची की नाही. आपण नेहमी काय करतो की डाळ वाटून घेतो आणि ती फोडणीत टाकून ती परततो, पण ह्यावेळेला आपण काय करणार आहोत की ती डाळ वाटून घेणार आहोत, त्यात थोडंसं पाणी घालणार आहोत आणि ती वाटलेली डाळ आपण कुकरमध्येच उकडून घेणार आहोत आणि मग हाताने मोकळी करून त्याची वाटली डाळ करणार आहोत, त्यामुळे आपली डाळ लवकर होते. ह्याचा व्हिडिओसुद्धा, वाटल्या डाळीचा व्हिडिओसुद्धा आपण केलेला आहे, त्याची लिंक आपण खाली देतो आहे, ती जरूर तुम्ही बघा. आता दुसरा कुकर पण आपला गार झाला हो की नाही. मग आता तिसऱ्या कुकरमध्ये आपण खाली पहिल्यांदा दलिया घेऊन तो थोड्याशा तुपात परतणार, त्यात थोडं पाणी घालणार, ते आपण ठेवणार, त्याच्यावर एक ताटली ठेवणार आणि त्याच्यावर आळूच्या पानांचे जे आपण वड्यांकरता उंडे केलेले आहेत ते एका पातेल्यात घालून ते ठेवणार आणि एक 4-5 शिट्ट्या देणार, त्यामुळे आपले आळूचे उंडेसुद्धा चांगले शिजले जातील आणि त्याबरोबर दलियासुद्धा शिजला जाईल. आता एक एक कुकर जसा जसा होईल त्याच्यातला एक एक आपल्याला पदार्थ जसे जसे तयार मिळतील तसे तसे आपण त्याला फोडणी देऊन त्या त्या भाज्या किंवा ते तयार करून आपण बाजूला ठेवूयात. पण हे सगळं आपल्याला स्वयंपाकघरात करायला पाहिजे हो की नाही. चला तर मग जाऊयात आपण स्वयंपाकघराकडे. पहिल्यांदा आपण आपल्या चुलीची म्हणजेच गॅसची पूजा करून घेऊयात. पूर्वी चूल जर असेल तर त्याला सारवून त्याची पूजा करायची आणि मगच स्वयंपाकाला सुरुवात केली जायची. हे अन्नपूर्णे छान स्वयंपाक होऊ दे, सगळीकडे सुबत्ता येऊ दे, सगळ्यांच्याकडे भरपूर अन्नधान्य सगळं मिळू देत आणि छान स्वयंपाक पार पडू देत, ही दे अन्नपूर्णेजवळ आणि आपल्या चुलीजवळ मी प्रार्थना करते आणि स्वयंपाकाला सुरुवात करते. पहिल्यांदा आपण गोड पदार्थ करून घेऊयात बरं का. त्याच्याकरता आपण थोडंसं तूप घेतलं आहे, त्याच्यात थोडेसे आपण गवले घालणार आहोत. गवल्याची गोड खीर आपण पहिल्यांदा करणार आहोत. गवले छान परतले गेले आहेत, त्याच्यात आता आपण दूध घातलं आहे आणि ही खीर आपण शिजवून घेऊयात. शेवयाची म्हणा, गवल्याची म्हणा, कुठलीही खीर केली तरीसुद्धा चालू शकते. ही पानात वाढण्यापुरती करायची असते म्हणून थोडीच केलेली आहे. ह्याच्यात साखर आणि वेलदोड्याची पूड घालूयात की आपली गवल्याची खीर तयार. आता आपण कढी करून घेऊयात. त्याच्याकरता पहिल्यांदा थोडंसं तूप घालून घेऊयात. तेलामध्ये केलं तरीसुद्धा चालू शकतं. तूप तापलं होतं, आपण त्याच्यात जिरे घातलेले आहेत. जिऱ्याचा रंग थोडासा काळपट येऊ देत. आपण त्याच्यात मिरच्या, कढीपत्ता, हिंग, हिंगाने कढीला छान स्वाद येतो. अगदी किंचित हळद, कारण अगदी पांढरी स्वच्छ कढी नैवेद्याला करत नाहीत. आणि आपण त्याच्यात आता पाणी घालणार आहोत. साधारण 2 वाट्या पाणी घातलेले. आता हे सगळं आपण केलेलंच आहे. पाण्याला उकळी आली की त्याच्यात घालूयात, म्हणजे आपली कढी तयार झाली. आपल्या पाण्याला उकळी आली त्याच्यामध्ये हे आपलं दह्याचं मिश्रण आहे, हे आपण घालूयात.
गॅस लहान करावा। आता आपल्याला हवं तेवढं पाणी घालून हे आपण छान उकळून घेऊयात, म्हणजे आपली कढी सुद्धा तयार झाली। कढीला आपल्या उकळी आली, त्याच्यात आपण हा चिरलेला पडवळ घालूयात आणि थोडासा एक 2 मिनिटं उकळून चांगला तो पडवळ शिजला की आपण कढी आपली बाजूला ठेवूयात। आता आपण ह्याच्यात तेल घेतलं आहे कारण आपण आता बटाट्याची भाजी करून घेणार आहोत, त्याच्याकरता आपण ही मोहरी घातली, तेल तापले, त्याच्यात थोडेसे जिरे, ह्याच्यामध्ये मग आपण आलं मिरची वाटली होती की नाही ते, थोडीशी साखर, थोडंसं मीठ आणि आता हे हलवून हळद घालून आपण आपले बटाटे ह्याच्यात घालूयात। आता गडबडीमध्ये ह्याच्यामध्ये आपला कढीपत्ता घालायचा राहिला आणि थोड्याशा मिरच्यासुद्धा घालायच्या राहिल्या, म्हणजे छान दिसतं हो की नाही। आता तरीसुद्धा इथे आपलं बाजूला तेल आहे की नाही, त्याच्यात आपण घालूयात। एखाद्याला असं होतं कारण अनेक खूप स्वयंपाक करायचा असतो, एखादी गोष्ट राहते तरी घाबरून नाही जायचं, नंतर घातलं तरीसुद्धा चालतं, चव चांगली येते। फक्त साखर मीठ मात्र विसरायचं नाही शक्यतो, त्याच्याकरता त्या बटाट्यावरच सगळं मिश्रण घालायचं आणि एकत्र करायचं। ह्याच्यात थोडंसं मी ओलं खोबरंसुद्धा घालणार आहे बरं का, आणि थोडीशी कोथिंबीर। सगळे मसाले म्हणजे आपण हे वाटून ठेवलेलं होतं, मीठ साखर घातलेली होती त्यामुळे आपली भाजी पटकन होते। आपली भाजी पण झालेली आहे, कढीपत्त्याची पानं थोडीशी मोठी आहेत, अशा वेळेला ती चिरून घातली तरीसुद्धा चालू शकतात। तर आपल्या भाजीला एक वाफ आली की आपली बटाट्याची भाजीसुद्धा तयार झाली आणि भाज्या वगैरे सगळी तयारी आपली पूर्वतयारी इतकी छान झाली आहे की नाही, त्यामुळे आपला स्वयंपाक व्हायला अजिबात वेळ लागणार नाही आहे। आपण साधारण 8:15 स्वयंपाकाला सुरुवात केली, बघूयात बरं किती वेळामध्ये आपला स्वयंपाक होतोय तो। आता आपण एक वाटीभर पाणी उकळत ठेवलं, त्याच्यात आपण थोडीशी हळद, थोडासा हिंग, चवीपुरतं मीठ, चवीपुरती साखर, ओळखा बरं काय केलं ते, अगदी बरोबर साधं वरण आपण करतोय। ह्याच्यामध्ये आपलं घोटलेलं वरण जे आहे तुरीचं ते आपण घालून घेणार आहोत। आपल्याला जसं हवं त्या पद्धतीने पातळ घट्ट आपण वरण करू शकतो। साधारण हा स्वयंपाक जो आहे ना हा 7-8 लोकांकरता केला, कारण इतके पदार्थ असतात आणि पूर्वी चालायचं पण आता खूप पदार्थ केले तर ते संपत नाही तेवढे, त्यामुळे साधारण एक वाटी 1.5 वाटी मी तुरीची डाळ शिजत लावली होती। झालं आपलं वरण पण झालं, ह्याला उकळी एक आली की आपण ते बाजूला ठेवूयात आणि दुसरी भाजी करायला घेऊयात। आपण बटाट्याची भाजी करून घेतली आहे, त्याच कढईमध्ये आपण गवार करून घेणार आहोत। अशा वेळेला ही कढई आहे ही थोडीशी एखाद्या साध्या कपड्याने पुसून घेतली तरीसुद्धा चालू शकते। आता आपलं तेल तापलेलं आहे, त्याच्यात आपण जिरे घालूयात, अगदी थोडीशी मोहरी, कढीपत्ता आणि आपली ही गवार। गॅस थोडा मोठा करून आपण भाजी परतून घेऊयात। सगळ्या भाज्या आपण कोरड्याच करणार आहोत, म्हणजे रस्स्यावायला करणार नाही आहे, कारण बाकीचे अनेक पदार्थ वाटीतले आहेत त्यामुळे आपण ही भाजीसुद्धा सुकीच करणार आहोत। भाजी आपली परतून झाली, त्याच्यात आपण हळद, लाल तिखट, काळा मसाला, आपला घरचाच केलेला आहे अंदाजे 1 चमचा घातला आहे, थोडीशी कोथिंबीर, हे आपण खोबरं खसखसचं वाटण केलं होतं की नाही ते आपण याच्यामध्ये 1-2 चमचे भरून घालूयात। थोडासा 1 टेबलस्पून दाण्याचा कूट, धन्याची पावडर आणि भाजी आता आपण हलवून घेऊयात। शक्यतो प्रत्येक भाजीची चव वेगळी येईल किंवा स्वाद वेगळा येईल याचा आपण विचार करायचा। हे आता परतून घेऊयात, आपला मसाला परतला गेला आहे, याच्यात आवश्यक तेवढं पाणी घालून आपण भाजी शिजत ठेवूयात। भाजी शिजली की मग आपण त्याच्यामध्ये मीठ आणि गूळ घालूयात। आता आळूची भाजी आपण करणार आहोत, त्याच्याकरता आळू आंबट चुका वेगवेगळे आपण शिजवून घेतलेला आहे। मुख्य मला दाखवायचं तर ही अशी वाटी मी त्याच्यात ठेवली होती त्यामुळे आपले दाणे आणि खोबरं शिजले गेलेत। आता आळूच्या ह्याच्यातलं आपण पाणी काढून टाकणार, आंबट चुका आणि आळू चांगला घोटून घेणार, त्यात डाळीचं पीठ, तिखट, मीठ आणि गूळ असं घालणार आणि आपली भाजी करून घेणार। आणि घोटून घेताना आपण नुसतं घोटलं तरी चालू शकतं किंवा हँड मिक्सीनेसुद्धा घोटून घेऊ शकतो। प्रथम थोडंसं तेल घालूयात, तेल तापलंय, आता ह्याच्यात आपण मोहरी घालतो आहे, मोहरी तडतडली आहे, आपण ह्याच्यात मेथी घालूयात, मेथी थोडीशी लाल होत आली की आपण जिरे, थोड्याशा हिरव्या मिरच्या, थोडासा कढीपत्ता, थोडी हळद, लाल तिखट,
आणि आपण थोडासा हिंग घालूयात बरं का, आणि ह्याच्यामध्ये आपण पाणी घालूयात. अगदी थोडंसं पाणी घालायचं मसाला न जळण्यापुरता. तर या पाण्याला उकळी आली, ह्याच्यामध्ये आपण आपलं आळूचं जे मिश्रण आहे ते घालूया. अंदाजे 2 टेबलस्पून आपण याच्यात चिंचेचं पाणी घातलं, थोडासा गूळ, चवीप्रमाणे गूळ घालायचा, पण गुळाची चव छान लागते बरं का आळूच्या भाजीला, चवीला मीठ. तर आळूची भाजी आपली सगळं घालून झालं आहे, त्याच्यात आपण हे आपले शिजलेले दाणे, खोबरं हे आपण याच्यात घालूयात आणि छान आळूच्या भाजीला उकळी आणूयात. आपल्याला हवी त्याप्रमाणे आळूची भाजी घट्ट किंवा पातळ हवी, पण ही आत्ता जी आहे ती वाटीत वाढण्यासारखी उत्तम झालेली आहे, त्यामुळे आता काही मी याच्यात आणखीन पाणी वगैरे काही घालणार नाही. आपल्या आळूच्या भाजीलाही उकळी आली, त्याच्यात आपण हा थोडासा मुळा घालूयात बरं का. मुळ्यामुळे आळूच्या भाजीला चव पण छान येते आणि आपली एक भाजी झाली हो की नाही. थोडासा मुळा शिजला की आपण भाजी बाजूला काढून ठेवू. आपण ह्या सगळ्या भाज्या पुढे करत होतो त्यावेळेला आपली गवारीची भाजी कितपत शिजली बघूयात. अजून थोडीशी शिजायची राहिली आहे, म्हणजे आता जवळजवळ 80% शिजली. ह्याच्यात आता आपण हा गुळाचा खडा घातला आणि मीठ घातलं. अजून 1-4 मिनिटांमध्ये आपली भाजी शिजेल, तोपर्यंत आपण दुसरी भाजी करून घेऊया. आता भेंडीच्या भाजी करण्याकरता आपण पहिल्यांदा तेल तापत टाकणार आहोत. ह्याच कढईत आपण भेंडीची भाजी पण करणार आहोत आणि नंतर कारल्याची भाजी घेणार आहोत. म्हणून पहिल्यांदा आपण भेंडीची भाजी करून घेऊयात. थोडंसं तेल जास्त लागेल म्हणजे आपली भेंडीची भाजी पटकन होईल. त्यातूनही जर आपल्याला घाई असेल आणि लवकर करायची असेल तर चक्क तेल तापवायचं आणि भेंडी तळून घ्यायची. ही मोहरी घातली, थोड्याशा मिरच्या, हिंग, हळद आणि ह्या भेंडी आपण याच्यामध्ये घालूया. भेंडीची भाजी परतताना ती नेहमी मोठ्या गॅसवर परतावी, म्हणजे त्याचा चिकटपणा जो आहे तो जरा आपल्याला कमी प्रमाणात येतो. थोडीशी हळद, लाल तिखट आणि एक भेंडीच्या भाजीचा आपण एक व्हिडिओ केला होता, तो जो मसाला आहे तोच मसाला आपण ह्याच्यात तयार करून घालणार आहोत. ह्याच्यामध्ये धन्याची पूड, जिऱ्याची पूड, आमचूर पावडर, गरम मसाला असं सगळं ह्याच्यामध्ये घातलेलं आहे. त्याच्यामुळे या भेंडीच्या भाजीची चव एकदम वेगळी आणि छान येईल. आता ह्याच्यात आपण थोडंसं मीठ, थोडीशी साखर, थोडीशी कोथिंबीर आणि एकदा आपण हलवून घेऊयात आणि दुसऱ्या पातेल्यात आपली भेंडीची भाजी काढून घेऊ आणि याच पातेल्यामध्ये विसळून आपण पुढची भाजी करून घेऊयात. आता आपण साखर भात करून घेऊयात. त्याच्याकरता आपण थोडंसं 1/2 चमचा तूप ह्याच्यात घालून घेऊयात. साध्या भाताकरता आपण जो भात केला होता त्यातलाच थोडासा पांढरा भात काढून घेतला आणि त्याचाच आपण साखर भात करणार होतो. त्याच्याकरता पहिल्यांदा आपल्याला हा भात पूर्ण मोकळा करून घेतला पाहिजे बरं का. गाठी बिठी काही नको. आपलं तूप तापलं आहे, त्याच्यामध्ये आपण 2 वेलदोडे आणि लवंग घातली. परतलं गेल्यावर त्याच्यात अंदाजे हा 1 वाटी तयार भात आहे, त्याच्याकरता आपण 1/2 वाटी आणि थोडीशी जास्त अशी याच्यात आपण साखर घातली. थोडंसं पाणी घातलं आपण. आपला पाक होत आला आहे, त्याच्यात आपण थोडंसं केशर घालूयात बरं का. आपल्याला हवं असेल तर थोडासा खायचा पिवळा रंग जो असतो तोही घातला तरीसुद्धा चालू शकतं. आपला पाक पूर्ण झालेला आहे. 1 तारीला थोडासा पुढचा असा आपण हा पाक केला आहे. चिमूटभर त्याच्यामध्ये मीठ घालूयात आणि हा आपला मोकळा केलेला भात त्याच्यात घालूयात. त्याच्याकरता पहिल्यांदा आपण गॅस बंद करूयात, म्हणजे जळणार नाही आपला पाक हो की नाही. त्याच्यात थोडंसं आपण लिंबू पिळूयात. हे लिंबू पाहिलं का, हे माझ्या बहीणबाईंकडचं आणि या लिंबाचा रंग असा संत्र्यासारखा आहे, त्यामुळे त्याचा रंग आत्ता ज्या वेळेला मी ह्याच्यात टाकलं त्यावेळेला असा ऑरेंज कलरचा रस तुम्हाला पडताना दिसला असेल हो की नाही. आता आपण हा साखर भात चांगला हलवून घेऊयात. ह्याच्यात आपण थोडासा खाण्याचा रंग टाकला आहे बरं का, हा ऑप्शनल आहे, नाही टाकला तरीसुद्धा चालू शकतो. आता हा आपण भात हलवून घेऊयात. ह्याच्यात थोडीशी आपण वेलदोड्याची पावडर घालूयात. हे असे बाजूने थोडे बुडबुडे यायला लागले की नाही की आपला साखर भात झाला बरं का. ह्याच्या पुढे जर आपण साखर भात नेला तर आपले तांदूळ कडक होतात. आपला भात पण झालेला आहे. हा मुरला की चांगला, तो छान फुलून येईल. आता कटाची आमटी करता आपण पहिल्यांदा 1 चमचा तेल घालणार आहोत. तेल तापलं की त्याच्यात मोहरी, थोडेसे जिरे,
कढीपत्ता, हिंग, हळद, लाल तिखट आणि आता आपण याच्यात पाणी घालूयात. एक वाटीच आपण याच्यामध्ये पाणी घातले. त्याच्यात आता आपण हा कोळलेला चिंचेचा कोळ अंदाजे घालायचा आहे. एक 1.5 टेबलस्पून मी याच्यात चिंचेचा कोळ घातला आहे. सवीपुरतं मीठ, सवीपुरता गूळ, आपला नेहमीचा काळा मसाला अगदी थोडा अर्धा चमचाच घालायचा आहे. आणि मुख्य आपण जो काळ्या खोबऱ्याचा मसाला केला होता ना तो आपण ह्याच्यात घालूयात. हा अगदी 1.5 टेबलस्पून घातला तरीसुद्धा चालू शकतो, बरं का. तर आपल्या पाण्याला चांगली उकळी आली आहे. त्याच्यात आपण हा कट घालणार आहोत. हा आपण ज्यावेळेला पुरण शिजवलं त्या आणि वाटलं त्यावेळेला तो थोडासा घेतला होता. आणि पुरणातलं पाणी जे होतं खाली उरलेलं त्याला कट म्हणतात. ते आणि शिजलेलं पुरण एकत्र करून हे असं एक पातेल्याभर केलं आहे. हा कट जो आहे तो आपण आता आमटीत घालूयात. हे पाहे की नाही, हे शिजलेलं पुरणसुद्धा आपण ह्याच्यात घालणार आहोत, त्यामुळे आपल्या आमटीला घट्टपणा येईल. आता आपण जो कट घातला ना तो आपण साधारण 1 वाटी कट होता आणि त्याच्यामध्ये लिंबा एवढं असं पुरण घातलं होतं. आता ही आमटी मला थोडी घट्ट वाटते म्हणून ह्याच्यात आपण थोडंसं पाणी घालूयात. थोडीशी कोथिंबीर. छान रंग आला की नाही आमटीला. आता मंद गॅसवर आपण मागच्या बाजूला 5-7 मिनटं आपली आमटी उकळत ठेवूयात. आपण हरभऱ्याची डाळ 1 रात्री 7-8 तास भिजवली, नंतर सकाळी चांगली वाटून घेतली. वाटल्यानंतर त्याच्यात 1/2 पाऊण वाटी पाणी घातलं, थोडंसं सरभरीत केलं आणि कुकरमध्ये नेहमीसारखं 2-3 शिट्ट्या देऊन आपण शिजवून घेतलं. ती डाळ गार झाल्यानंतर आपण ती हाताने मोकळी केली आणि आता आपण ती फोडणीला देणार आहोत. आताच अंदाजे 1.5 चमचा जिरे आणि 5-7 मिरच्या असं हे आपण मिक्सरवर बारीक करून घेतले. वाटल्या डाळीकरता आपण पहिल्यांदा तेल घालूयात. वाटल्या डाळीला तेल नेहमी जास्त लागतं नेहमीपेक्षा, म्हणजे ती खमंग होते. अंदाजे मी इथे 2 टेबलस्पून तेल घातले. या वाटल्या डाळीतच आपण आता हा आपण केलेला मसाला, चवीपुरती साखर, चवीपुरतं मीठ असं घालून एकत्र करून घेऊयात, म्हणजे आपल्याला पटकन हलवायला सोपं जाईल. आपलं तेल तापलं आहे, त्याच्यामध्ये आपण थोडीशी मोहरी, त्याच्यात आता थोडेसे जिरे घालूयात, थोडीशी हळद, थोडासा हिंग, कढीपत्ता, मिरची आणि आपण एकत्र केलेली ही डाळ त्याच्यात घालूयात. त्याच्यात थोडासा रंगाकरता आपण लाल तिखट घालणार होतं. मिरचीचा किंवा याचा आपल्याला छान चव लागली आहे, पण तिखट घातल्यामुळे त्याला छान रंग येतो. आता हे आपण हलवून घेऊयात. छान डाळ आपली हलवून झाली. आता आपण याच्यात लिंबू पिळूयात, बरं का. अर्ध लिंबू पिळल्यात आणि छान चव येईल त्याच्यामुळे. आता याच्यावर झाकण ठेवून एक मस्तपैकी वाफ येऊ दे. आहे की नाही, किती पटकन झाली की नाही ही डाळ. आता आपण चटणीची तयारी केली आहे की नाही. त्याच्यामध्ये आपण थोडंसं हिंग घातलाय, ओलं खोबरं, सुकं खोबरं भिजवलेलं होतं की नाही आपण, तेच ह्याच्यात घेतलं आहे. थोडेसे जिरे, लिंबू याच्यावरून थोडासा आपण ह्याच्यात आल्याचा तुकडा टाकणार आहोत. 3-4 कडीलिंबाची पानं, मिरची, चवीपुरतं मीठ, थोडीशी साखर आणि लिंबू पिळून ही चटणी मस्तपैकी वाटून घेणार आहोत. आपला बाकीचा स्वयंपाक होतो तोवर आपण ही चटणी वाटून घेऊयात. आपण पहिल्यांदा 1 छोटा चमचा म्हणजे 1 टीस्पून तेल तापत घेतलं आहे. त्याच्यात मोहरी घालूयात, थोडेसे जिरे, अगदी 1/2 चमचा मेथीचे दाणे. मेथीच्या दाण्याने पंचामृताला चव चांगली येते आणि स्वाद पण चांगला येतो, बरं का. त्याच्यात आपण आता मिरच्या आणि कढीपत्ता घातल्या. अंदाजे 3 मिरच्या मी बारीक चिरून घातल्यात आणि 7-8 कढीपत्त्याची पानं घातली. ह्याच्यात आता आपण भिजवलेले दाणे आणि खोबरं घालूयात. घरात जर सिनियर मंडळी असतील तर खोबरं किसून घातलं फोडणीत तरी चालू शकतं. आता ह्याच्यात आपण हिंग, थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट, त्याने रंग छान येतो आणि अगदी थोडंसं आपण पाणी घालणार आहोत. पाण्याला उकळी आली की त्याच्यामध्ये थोडीशी धन्याची पावडर, थोडासा गूळ चवीपुरता, म्हणजे तो विरघळला जाईल, हो की नाही. चवीपुरतं मीठ, थोडासा अगदी 1 चमचाभर दाण्याचा कूट. तिळाचा कूट घातला तरीसुद्धा चालू शकतं. आज काय आपण तिळाचा कूट घालून काही करणार नाही, फक्त दाण्याचा कूट घालणार आहोत.
आता ह्याला छान उकळी आली आणि गूळ आपला विरघळला की आपण याच्यामध्ये अर्धी वाटी जवळजवळ चिंचेचा कोळ घालणार आहोत आणि अगदी मंद गॅसवर आपलं हे पंचामृत शिजवून घेणार आहोत. कुठलाही नैवेद्याचा आपण पदार्थ करताना तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याला चव बघायची नाही आहे, त्यामुळे ज्यावेळेला आपण तो एक पदार्थ करतो त्यावेळेला पूर्ण त्याच्याकडे कॉन्सन्ट्रेशन म्हणजे लक्ष द्यायचं की आपलं चुकून काही राहिलं नाही ना. मुख्य तिखट, गूळ, मीठ आणि त्या पदार्थाला आवश्यक असा जो जिन्नस असतो, म्हणजे उदाहरणार्थ पंचामृताला मेथीचे दाणे, नंतर मिरची आणि कढीपत्ता हे लागतंच, तर हे आपण घातलं आहे का नाही हे न विसरता आपण लक्षात ठेवायचं. अर्थात एखादी गोष्ट चुकून कमी जास्त झाली तर लागली काही बाप्पा रागवत नाही, पण शक्यतो आपण असा प्रयत्न करायचा की आपल्या हातनं काही विसरलं गेलं नाही पाहिजे. आणि त्यातनंही चुकून एखाद्याला राहिलं मीठ, नो प्रॉब्लेम, हरकत नाही. जेवायला बसल्यावर थोडंसं वर्ण वाढून घेतलं म्हणजे देवाला नैवेद्य दाखवून झाल्यावर तरीसुद्धा चालू शकतं, पण आधी मात्र चाखायचं नाही बरं का. आता छान उकळी आली, आपलं पंचामृत बऱ्या घट्ट झालेलं आहे, आणखीन गार झालं थोडंसं घट्ट होणार आहे बरं का. आपलं पंचामृत झालं आहे, आता आपण कारल्याची भाजी करायला लागूया. आता आपण कारल्याची भाजी करणार आहोत, त्याच्यात तेल घालणार आहोत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की बापरे काकूंनी एवढी कारल्याच्या भाजीला तेल घातलं, पण तसं नाही आहे. आपण फोडणी करणार आहोत, थोडी अर्धी पाऊण वाटी फोडणी बाहेर काढून ठेवणार आहोत, म्हणजे आपण ज्या कोशिंबिरी करणार आहोत त्याच्यावर आपल्याला ती फोडणी घालायला आपल्याला सोपं पडेल, मग त्याच्याकरता पुन्हा पातेला आपल्याला नको म्हणून ही युक्ती. तेल आपलं तापलं आहे, आपण याच्यामध्ये मोहरी घालूयात. फोडणी झाली, आपण काढून घेऊयात. एक लक्षात ठेवा, तेल काढताना ही वाटी गरम झाली आहे बरं का, सांभाळून काढा, नाही तर चक्क खाली ठेवावी आणि मग त्याच्यावर ही फोडणी घेतली तरीसुद्धा चालू शकते. फोडणीमध्येच आपण थोडासा हिंग घालून घेऊयात. आपली फोडणी झालेली आहे. हे कारलं आपण ह्याच्यातनं आपल्या चॉपरमधनं बारीक केलं काल रात्रीच आणि त्याच्यामध्ये मीठ घालून ठेवलं होतं, त्यामुळे त्याला छान पाणी सुटलं आहे. ते सगळं पाणी आपण पिळून घेणार आहोत. ही अशी भाजी केली की तर पटकन होते आणि खूप छान लागते बरं का, तुम्ही नक्की करून बघा. आमच्याकडे आमच्या दोन्ही सुनांना ही भाजी अतिशय आवडते, त्यामुळे अर्धा किलो तरी कारल्याची ही अशी भाजी अगदी गौरीला मी नक्की करते. थोडीशी हळद घालायची आणि आपली भाजी मंद गॅसवर परतून घ्यायची. आपली कारल्याची भाजी मागच्या गॅसवर होती, तोपर्यंत आपण कुकरमध्ये मसाले भात करून घेऊया. त्याच्याकरता कुकरमध्ये एक 2-3 चमचे मी तेल घातलं, मोहरी, थोडेसे जिरे, कढीपत्ता, तोंडली, थोडी तोंडली आपण शिजवून घेऊयात. तोंडली परतली गेली, त्याच्यात आपण 1.5 वाटी धुतलेला तांदूळ घालूयात, थोडीशी हळद, लाल तिखट, हिंग, एक चिमूटभर दालचिनीची पूड, एक चिमूटभर वेलदोड्याची पावडर, 2 तमालपत्र घालते, मग आपण घालायला विसरलो होतो पण आता परतले जातील, आणि 2-3 लवंगासुद्धा आपण ह्याच्यात घातल्यात, आणि 2 वेलदोडे. आता हे छान आपण हलवून घेऊयात. जास्त जर खडा मसाला घातला गेला तर तो काढून टाकला जातो, म्हणून शक्यतो आपण पावडर म्हणजे दालचिनी आणि वेलदोडा याची पूड करून वापरलेली केव्हाही चांगली. आपला तांदूळ परतला गेला, त्याच्यात आता आपण चवीपुरतं मीठ, चवीपुरती साखर. 1.5 वाटी आपण तांदूळ घेतले होते, तर आपण 3 वाट्या ह्याच्यामध्ये गरम पाणी घालणार आहोत. आता कुकरला आपण झाकण लावलेलं आहे, 2 शिट्ट्या दिल्या की आपला मसाले भात तयार होईल. आपण 1.5 वाटी हरभऱ्याची डाळ घेतली होती, ती शिजवून घेतली, त्याचा कट काढला आणि त्याच्यात 1.5 वाटीला थोडंसं कमी म्हणजे 1/4 वाटी गूळ घातला, थोडीशी वेलदोड्याची पावडर घातली आणि आपलं पुरण हे शिजवून झालं. आता याच्यातलं थोडंसं पुरण मी नैवेद्याला आणि पुरणाच्या आरतीला आपण काढून घेणार आहे, बाकीच्या पोळ्या करणार. आपलं पुरण पण तयार झालं. पुरण कसं करायचं, त्याच्या पोळ्या कशा करायचं याचे व्हिडिओ आपण केलेले आहेत, ते तुम्ही नक्की बघा. आपली कारल्याची भाजी आता शिजली गेली, त्याला मीठ लावलेलं होतं त्यामुळे आता मीठ काही लागणार नाही, तर बाकीचे मसाले आपण त्याच्यात घालूयात. याच्यात आपण थोडंसं लाल तिखट आणि धन्याची पावडर, थोडीशी कोथिंबीर. आता एक छान परतलं एकदा दोनदा की आपली कारल्याची भाजीसुद्धा तयार झाली. जवळजवळ आपला सगळा स्वयंपाक तयार झालेला आहे, आता आपण फक्त तळण तळायला घेऊया.
आपण अळूच्या वड्या केल्या बरं का, म्हणजे काय केलं की अळूची पानं घेतली, त्याला आपण मघा तुम्हाला सगळं दाखवलं की नाही साहित्य, त्याच्यात चिंचेचं पाणी घातलं, सरभरीत केलं, म्हणजे थोडंसं घट्टसर केलं, अळूच्या पानांना लावलं, त्याची गुंडाळी केली आणि कुकरमध्ये चक्क 3 शिट्ट्या देऊन आपण ते उकडून घेतलं. आता याचे काप करणार आणि आपण ह्या अळूच्या वड्या तळून घेणार. आपण या कुरड्या थोड्या तळून घेतल्या आहेत. आता घोसावळ्याची भजी तळून घेऊयात. आता आपण केळाची भजी करूयात बरं का. थोडीशी पीठ तेच आहे, फक्त आपण जे कोशिंबिरीला केळ घेतलं होतं त्याचे छोटे छोटे तुकडे केले आहेत आणि त्याची भजी करणार आहोत. आता आपण अळूच्या वड्या तळून घेऊयात बरं का. आपण आता कोशिंबिरी करणार आहोत, ही मुळ्याची कोशिंबीर बरं का. ह्याच्यात थोडंसं आपण मीठ घातलं. ही पेरूची कोशिंबीर, ह्याच्यातही किंचित मीठ घालायचं. केळाच्या कोशिंबीरीत अगदी चिमूटभर. ही देठी आहे, ही आपण उकडून घेतली. देठी म्हणजे अळूची देठं असतात की नाही, ती सोलून ती उकडून घेतली, त्यातलं पाणी पूर्ण निथळून घेतलं. ती देठी आहे, त्याच्यातही थोडंसं मीठ. आणि ह्याची आपण खमंग काकडी करणार आहोत, त्याच्यातही थोडंसं मीठ. आता याच्यामध्ये आपण थोडी थोडी कोथिंबीर घालणार आहोत. मुळ्याच्या कोशिंबिरीमध्ये देठीच्या आणि काकडीच्या कोशिंबिरीमध्ये आपण कोथिंबीर घातली. आता सगळ्या कोशिंबिरीमध्ये आपण चवीपुरती साखर घालणार आहोत. या मुळ्याच्या कोशिंबिरीमध्ये आपण ही भिजवलेली हरभऱ्याची डाळ घालणार आहोत. ही जी आपली देठीची आहे ना, त्याच्यात आपण जिरपूड घालणार आहोत. खमंग काकडीमध्ये आपण दाण्याचा कूट घालणार आहोत. थोडासा देठीमध्ये पण आपण कूट घालणार आहोत. खमंग काकडी आणि देठीमध्ये थोडा थोडा आपण ओलं खोबरंसुद्धा घालणार आहोत बरं का. आणि मुळ्याच्या ह्याच्यात पण घालूयात, नाही का छान चव येईल. अगदी 10-12 असे कच्चे जिरे ह्याच्यात घालणार आहोत, त्याच्याने चव चांगली येते. तर मुळ्याच्या कोशिंबिरीत आपण थोड्याशा मिरच्या, देठीमध्ये थोड्याशा कच्च्या मिरच्या आणि आपल्या खमंग काकडीमध्ये पण थोड्याशा मिरच्या घालूयात. आपण दही घोटून घेतलं आहे, ते आपण देठीमध्ये घालणार आहोत बरं का. खमंग काकडीत काही घालणार नाही आहे, देठीमध्ये आणि केळ्याच्या कोशिंबिरीमध्ये. पेरूच्या कोशिंबिरीत थोडंसं दही, खमंग काकडीमध्ये आपण थोडंसं लिंबू पिळूयात आणि आपल्या मुळ्याच्या कोशिंबिरीतही थोडंसं लिंबू पिळूयात. हे सगळे चवीप्रमाणे आपल्या आपल्याला हवं त्याप्रमाणे करायचं. आता ही मघाची आपण फोडणी केली होती की नाही, ती आपण मुळ्याच्या कोशिंबिरीवर आणि काकडीच्या कोशिंबिरीवर आणि आपल्या देठीवर घालणार आहोत. पेरूची आणि केळीची कोशिंबीर आहे, त्याच्यावर काही आपण फोडणी वगैरे घालणार नाही आहे. आता या सगळ्या कोशिंबिरी कालवून झाल्या की आपली पाचीच्या पाची कोशिंबिरी तयार. आता आपला महानैवेद्य झालेला आहे. आपण पोळ्या ज्या आहेत पुरण्याच्या, त्या आत्ता 4-5 वाढण्यापुरत्याच केल्या. मंडळी जेवायला बसले की गरम गरम पोळ्या करूयात. ही पुरणाची पोळी पानात वाढायला आणि एक आरती करायला थोडंसं पुरण, गवल्याची खीर, मुळ्याची कोशिंबीर, पेरूची कोशिंबीर, खमंग काकडी, अळूच्या देठाची कोशिंबीर, केळ्याची कोशिंबीर, बटाट्याची भाजी, पंचामृत, गवारीच्या शेंगाची भाजी, साखरभात, वाटली डाळ, कारल्याची भाजी, अळूची भाजी, मसाले भात, पुऱ्या, कुरडया, केळीची आणि घोसाळ्याची भजी, अळूची वडी, कटाची आमटी, भेंडीची भाजी, पडवळ घालून केलेली कढी, साधा भात आणि वरण. आपला सगळा स्वयंपाक तयार झाला आहे. बाकीचे पक्वान्न आपण करून घेतलेलीच आहेत आधी. आता आपण नैवेद्य वाढायला घेऊयात. सगळा महानैवेद्य करून झालेला आहे, पदार्थ सगळे तयार करून झालेत. आता आपल्याला वाढायला घ्यायचं आहे. तर नैवेद्य कसा वाढायचा, कुठली कुठली पानं वाढायची, किती किती वाढायचं ह्याबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तो व्हिडिओ बघायलासुद्धा तुम्ही विसरू नका. अनुराधा चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कारण बरेच जणांनी मला असं सांगितलं की व्हिडिओ आलेला आमच्या लक्षात येत नाही, त्याच्याकरता तुम्हाला ते शेजारी बेलचं बटन आहे की नाही ते असं छान दाबलं पाहिजे, तरच तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. धन्यवाद.